तुम्ही मासे खाताय की प्लास्टिक? मासे खाल्ल्यानं होतोय कॅन्सर। माशांमध्ये सापडतायत प्लास्टिकचे सूक्ष्म कण। मासे खाणं कुणाला आवडत नाही। पापलेट, सुरमई, कोळंबी, बांगडा, बोंबील अशी नावं जरी घेतली तरी तोंडाला पाणी सुटतं। मासे चविष्ट तर असतातच, शिवाय आरोग्यवर्धक देखील असतात। पण याच माशांमुळे कॅन्सरसारखा गंभीर आजारही होऊ शकतो। मुंबईतल्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशननं हा धक्कादायक अहवाल दिलाय। त्यांनी काही माशांच्या नमुन्यांची तपासणी केली तेव्हा या माशांमध्ये प्लास्टिकच्या सूक्ष्म कणांचं प्रमाण प्रचंड वाढल्याची माहिती समोर आली आहे। त्यानुसार 100 ग्रॅम माशामध्ये प्लास्टिकचे किमान 80 सूक्ष्म कण दिसतात। मुंबईत दररोज 408 टन प्लास्टिक कचरा तयार होतो। यातला बहुतांश कचरा हा समुद्राच्या पोटात जातो। प्लास्टिकचं लवकर विघटन होत नाही। समुद्राच्या पाण्यात त्याचं सूक्ष्म कणांमध्ये रूपांतर होतं। हेच सूक्ष्म कण माशांच्या पोटात जातात। माशांच्या पोटातील प्लास्टिकचे सूक्ष्म कण अन्नातून मानवी शरीरात जाऊन कॅन्सर सारखा आजार होऊ शकतो। प्लास्टिक हे एक नॉट इझिली डिग्रेडेबल प्रॉडक्ट आहे आणि यामध्ये बरेचसे केमिकल्स असतात। केमिकल्स हे कार्सिनोजेन्स आहेत हे आपणाला बऱ्याच स्टडीजमधून कळालेलं आहे। त्यामुळे जे लोक हे वारंवार अशा माशाचं सेवन करतात वर्षानुवर्ष, तर त्यांना कॅन्सरचा धोका हा जास्तीचा असतो। आणि हे आपणच आपल्यासाठी तयार केलेलं एक मोठं संकट आहे असं ह्या स्टडीमधून दिसून येत आहे। प्लास्टिकची समस्या तशी नवीन नाही। भारतासह अनेक देशांमध्ये लाखो टन प्लास्टिक कचरा सर्रासपणे समुद्रात टाकला जातो। यावर जगभरातल्या शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे। प्लास्टिक आरोग्यासाठी किती घातक आहे याची कल्पना असूनही लोकांमध्ये जागरूकता दिसत नाही। या प्लास्टिकवर वेळीच नियंत्रण आणायला हवं, अन्यथा भविष्यात घरोघरी कॅन्सरचे रुग्ण आढळतील। मुंबईहून सुमित सावंतसह माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद।